मुलाला दिलेले पैसे मला परत द्या असे म्हणत घरात घुसून एका स्वीट मारून गंभीर जखमी केल्याची घटना सांगलीत घडली. या प्रकरणी चंद्रकांत महादेव पवार वय 57 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यशवंतनगरमधील अमोल भावे आणि अनोळखी इसम अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनी फिर्यादीची पत्नी विजया असे दोघेजण बसस्टॉपच्या पाठीमागे यशवंतनगर सांगली येथे घरी असताना फिर्यादीच्या ओळखीचा यशवंतनगर सांगली येथे राहणारा अमय भावे आणि त्याच्यासोबत एक अनोळखी इसम असे दोघेजण फिर्यादीच्या घरात गेटवरून उडी मारून घरात आले. त्यांच्यापैकी अमय भावे याने फिर्यादीस तुमचा मुलगा शुभम याने शेअर मार्केट करता माझ्याकडून घेतलेले ते पैसे आत्ताच्या आत्ता मला द्या असे म्हणून दोघांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करून अमय भावे याने घराच्या दरवाजाजवळ पडलेली वीट घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारून फिर्यादीस जखमी केले असे फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अमय भावेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.